आघाडीची महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ खडसे सध्या बोलत आहेत. हां येत आहे ना. हॅलो येत आहे ना. हॅलो हॅलो. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावावरती राष्ट्रवादीनं पसंतीची मोहोर उमटवलेली आहे आणि सध्या एकनाथ खडसे हे पत्रकार परिषद घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी माझं अधिकृत उमेदवारीचं नाव घोषित केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शरद पवार साहेब, अजित पवार साहेब, जयंत पाटील साहेब, प्रफुल्ल पाटील साहेब आणि सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेले 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम करत होतो, परंतु अनेक वेळा मला त्या ठिकाणी अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. पहिल्यांदा तर मला त्या ठिकाणी सांगितलं राज्यपाल नियुक्त राज्यपाल करू म्हणून सांगितलं. देवेंद्रजींनी स्वतः येऊन मला ती माहिती दिली होती. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. नंतर भागवत कराड राज्यसभेला झालं तर अंतिम क्षणाला भागवत कराडनंतर नाव आलं, माझं नाव क्षणाला बदलवण्यात आलं. नंतरच्याही विधानसभेच्या कालखंडामध्ये काय घटना घडल्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं बीजेपीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल. आमच्या भागामध्ये BJP वाढवण्यासाठी मी उभं आयुष्य आपलं काढलं. आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल. आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी NCP विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. सर भाजप सोडून या पक्षात तुम्ही दाखल झाला, तो निर्णय तुमच्यासाठी फार अवघड होता पण तुम्ही तो घेतलात. कुठेतरी चीज झालं तुमच्या निर्णयाचं? तेव्हा राजकीय जीवनामध्ये मी अनेक चढउतार पाहिलेले आहे. कधी सत्तेमध्ये येईल असं मला कधी वाटलं नव्हतं 40 वर्षापूर्वी. त्यामुळे सत्ता ही माझ्या दृष्टिकोनात फार मोठी आहे असं नाही आहे, कारण मी बरेच वर्ष मंत्रीपदावर होतो, बरेच वर्ष विरोधी पक्षनेतेपदावर होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही मी 30 वर्ष जवळपास यापूर्वी सातत्यानं काढलेले आहे. त्यामुळे आमदारकीचं फार कौतुक आहे असं नाही आहे, परंतु ज्या परिस्थितीमध्ये मला BJPने ढकललं आणि त्यानंतर मला जो आधार राष्ट्रवादीने दिला तो मला महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आमदारकीचा उपयोग जो आहे, जो काही मला मिळालेला सन्मान असेल किंवा निवडून आल्यानंतर मला जे काही पद मिळेल त्या दृष्टीनं माझं पहिलं कर्तव्य आहे की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, अडगळीच्या कालखंडा अडगळीत टाकल्यासारखं झालं होतं, त्या अडचणीच्या कालखंडामध्ये मला राजकीय पुनर्वसन ज्यांनी केलं, त्यांच्याशी प्रामाणिक राहणं ही भूमिका मला पार पाडावीच लागेल. आणि ज्यांनी नाहीतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आता एकनाथ खडसे इतिहासामध्ये जमा झाले, राजकारणातनं जमा झाले, आता विधानमंडळात कधी पाय ठेवणार नाही, येणारही नाही, अशी शक्यता असताना माननीय शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी जो विश्वास दाखवला तो मोठा आहे. अशा वेळेसच ज्यावेळेस असतं अडचणीच्या वेळेसच हात देणं हे महत्त्वाचं आहे, संकटाच्या वेळेसच साथ देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी यांचा कायम ऋणी राहणार आहे. सर एकीकडे एकीकडे तुम्हाला उमेदवार दिलेली आहे पण दुसरीकडे भाजपमधून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केलेला आहे. नेतृत्व म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय जरी असला तरी मुंडे महाजन खडसे फुंडकर या चौघांनी BJPला एक बहुजन समाजाचा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीची ओळख ही मारवाडी ब्राह्मण अशा स्वरूपाची होती, बहुजन समाज त्यांच्यापासून दूर होता. त्या कालखंडामध्ये फरंदे सर, दान्ना डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, प्रमोद महाजन अशा अनेक नावं मला घेता येतील की या लोकांनी प्रयत्न करून त्याचा चेहरा बदलवण्यात यश आलं. एकंदरीत आजचं जे भारतीय जनता पार्टीचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे सर्वात मोठं योगदान गोपीनाथ मुंडेंचं राहिलं. त्यांनी संघर्ष केला,
संघर्ष करून त्यांनी प्रत्येक प्रसंग अंगावर घेतला, छातीवर घेतला, लढले आणि अशा स्थितीमध्ये पक्षाचा विस्तार करून त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या पक्षाची भाजपची पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि अशा स्थितीमध्ये पंकजा मुंडेंना या ठिकाणी तिकीट न देणं किंवा तो नेतृत्व जरी पक्षाचा त्यांचा प्रश्न असला तरी माझ्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी आहे, खेदजनक आहे, हा पंकजावर अन्याय आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांनी पक्षासाठी काहीच केलं नाही, ज्यांचं काहीही योगदान नाही, ते अचानक येतात आणि पदावर बसतात आणि ज्यांनी या कुटुंबाने उभं आयुष्य घातलं, मला तर असं अजूनही वाटतं की गोपीनाथजी या संदर्भामध्ये मरण पावले आणि ते शहीद झाले अशा ठिकाणी त्यांच्या याचा विचार करायला हवा होता आणि पंकजांना न्याय मिळायला पाहिजे होता अशी माझी अपेक्षा आहे. परंतु त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे यावर मी अधिक प्रतिक्रिया देऊ शकत नाही. सर, राज्यसभेत ज्या प्रकारे 6 जागांसाठी 7 उमेदवार दिले गेले त्याच पद्धतीने आता विधानसभेत विधान परिषदेत सुद्धा उमेदवार जास्त देण्यात येत आहेत भाजपकडून, त्याबद्दल काय सांगाल? आहेत नाही आहेत हे नंतर अंतिम चित्र संध्याकाळी समजेल, परंतु वर्तमानपत्राद्वारे दूरदर्शनद्वारे आपण ही माहिती मिळाली. मला असं वाटतं की शेवटी या राज्यामध्ये जो घोडेबाजार सुरू आहे राज्यसभेसाठी सुरू आहे, 23 वर्षामध्ये असं नव्हतं. 23 वर्षामध्ये सामंजस्याने हे प्रश्न सुटले आणि समन्वयाने त्या ठिकाणी सर्व पक्षांनी भूमिका घेतली. आता या ठिकाणी जी आततायीपणाची भूमिका आहे ती काही लोकशाहीच्या दृष्टिकोनात योग्य नाही आहे. विधान परिषदेमध्ये मतांचा कोटा ठरलेला असतो, तर 27 मतं जर असेल तर साधारण 27 मतांच्या अंतरानं जे काही असतील उमेदवार ते विजय होतील. परंतु आणखी एखादा दुसरा उमेदवार उभा करून घोडेबाजाला वाव देणं हे काही राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. परंतु विरोधी पक्षाचे नेते अनुभवी आहे, त्यांना अधिक या संदर्भामधली जाणीव आहे राजकारणाची, त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतला असेल तर तो माझ्या दृष्टीनं दुर्दैवी आहे. सामनामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला आहे, मुंडे महाजन यांचं जे राजकीय वारसा आहे तो कुठेतरी राजकीय ईर्ष्येने संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा याचा शोध घेण्याचा शोध गरज आहे असं म्हणतात संजय राऊत. निश्चित मला असं वाटतं की मुंडे साहेबांचे सहकारी होते किंवा प्रमोद महाजनांचे सहकारी होते ज्यांनी या BJP चा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केला, त्या सर्वांनाच बाजूला सारण्याचा प्रयत्न अलीकडच्या कालखंडामध्ये झाला हे चित्र आहे. शेवटी हे सगळं चित्र पाहून जनतेने त्या संदर्भामधला आपापला निष्कर्ष काढायची आवश्यकता आहे. पण मला असं वाटतं की वर्षानुवर्ष तर हयात प्रमोदजींनी या ठिकाणी काम केलं, मुंडे साहेबांनी काम केलं आणि जर वारसाचे प्रश्न असले तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात. अनेक जण अजूनही मंत्र्यांचे मुलं आमदार आहेत, खासदार आहेत किंवा अन्य असतील, पण काय निकष आहे ते मला न सांगता येण्यासारखं अनाकलनीय आहे. ज्या मुंडे महाजनांमुळे हा पक्ष आज यास्थानामध्ये आला, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे घडले, ज्यांनी यांना घडवलं, त्यांच्याबाबत अशी भूमिका असेल तर ते योग्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. चला बजाय श्रीराम. तर मुंडे महाजन खडसे या कुटुंबियांनी महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष मजबूत केला, पण आज त्यांनाच जर डावललं जात असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब आहे, हे होणं योग्य नाही असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. पार्श्वभूमी आहे ती पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची, त्यांना विधान परिषदेमध्ये उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि त्यावरती एकनाथ खडसे यांनी हे मत व्यक्त केलं आहे. भाजपमध्ये मला अडगळीत टाकण्यात आलेलं होतं, माझ्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले, पण शरद पवारांनी विश्वास दाखवला आणि राजकीय पुनर्वसन केलं, त्यामुळे शरद पवारांचा विश्वास मी सार्थ करून दाखवेन असंही विधान एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.